महाविद्यालय भद्रावती। मित्रांनो, 12वीच्या मराठीच्या अभ्यासक्रमात या वर्षी प्रयोग समाविष्ट करण्यात आला। आपण आता प्रयोग म्हणजे काय ते जाणून घेऊया। मग प्रयोग म्हणजे काय, तर वाक्य लक्षात घेतलं तर वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद याच्याने वाक्य पूर्ण होते। वाक्यामध्ये तीन घटक असतात, कर्ता, कर्म आणि क्रियापद। मग या ठिकाणी कर्ता आणि कर्म आणि क्रियापद यांचा संबंध जो असतो त्या संबंधाचा विचार करणे म्हणजे प्रयोगाचा अभ्यास करणे होय। म्हणजे कर्त्याचा क्रियापदाशी काय संबंध आहे, किंबहुना कर्माचा क्रियापदाशी काय संबंध असतो या संबंधाचा विचार करणे म्हणजेच प्रयोगाचा अभ्यास करणे होय। प्रयोग म्हणजे काय, तर कर्त्याचा क्रियापदाशी संबंध किंबहुना कर्माचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्या संबंधाला आपण प्रयोग असं म्हणतो। मग प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग। मग आता आपण कर्तरी प्रयोगाचा अभ्यास करून घेऊ, कर्तरी प्रयोग जाणून घेऊ। कर्तरी म्हणजे कर्ता, म्हणजे वाक्यात कर्ता जो असतो त्या कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे जर क्रियापदात बदल होत असेल तर त्या ठिकाणी आपण कर्तरी प्रयोग होतो। म्हणजेच कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषाप्रमाणे क्रियापदात बदल होत असतो। म्हणजे कर्त्याचा लिंग बदलला तर क्रियापदात बदल होईल, कर्त्याचं वचन बदललं तरी क्रियापदात बदल होतो, कर्त्याचा पुरुष बदलला तरी क्रियापदात बदल होतो। म्हणजे कर्त्याच्या नुसार क्रियापद बदलतो। कर्तरी प्रयोगात काय होतं, कर्त्याच्या नुसार क्रियापद बदलतो। कर्ता बदलला तर क्रियापद बदलेल, कर्त्याचा लिंग बदलला तरी क्रियापद बदलतो, वचन बदलला तरी क्रियापद बदलतो, किंवा पुरुष बदलला तरी त्याच्या क्रियापदात बदल होत असतो। आणि मग कर्त्याच्या तंत्रानुसार क्रियापद जिथे बदलते त्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो। उदाहरणार्थ, तो गाणे गात, या ठिकाणी कर्ता काय आहे, तो गाणे गातो, या ठिकाणी कर्ता तो आहे। या ठिकाणी कर्त्याला जर आपण बदललं तर क्रियापदात बदल होतो। तो हा पुल्लिंगी आहे, तोच्या ठिकाणी ती जर वापरला आपण, ती गाणे गाते, या ठिकाणी तो गाणे गातो, या ठिकाणी गातो हे क्रियापद आहे। इथे त्याचा बदल झाला, लिंगामध्ये बदल झाला, ती स्त्रीलिंगी जर घेतलं, ती घेतली तर ती गाणे गाते, क्रियापदामध्ये बदल झाला। इथे आता वचन बदललं, तो ते, इथे जर वचन बदललं तर वचनामध्ये बदल झाल्याबरोबर क्रियापदात बदलतो, ते गाणे गातात। इथे वचन बदललं, क्रिया कर्माचं कर्त्याचं वचन बदलल्याबरोबर इथे गातात हा क्रियापदाला, ते गाणे गातात। म्हणजे इथे जसा कर्म बदलला तसं क्रियापदातही बदल झाला। इथे पण आपण दुसऱ्या उदाहरण बघू, आम्ही शाळेत जातो, इथे कर्मामध्ये बदल झालं, आम्हीच्या ठिकाणी त्याचा वापर केला, त्या शाळेत जातात। इथे सुद्धा कर्त्यानुसार क्रियापदात बदल झाला, कर्त्यामध्ये बदल झाला, क्रियापदात बदल होत असतो। आणि म्हणून कर्तरी प्रयोगात काय असतं, की कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषाप्रमाणे क्रियापदात बदल होत असेल तर त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो। कर्त्यामध्ये जर बदल झाला तर क्रियापदामध्ये बदल संभवतो, क्रियापदामध्ये बदल होतो, त्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो। म्हणजे इथे कर्त्याच्या तंत्रानुसार, कर्त्याच्या नुसार इथे क्रियापदामध्ये बदल होतो। आणि म्हणून कर्त्यानुसार जर क्रियापदामध्ये बदल होत असेल, कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे जर क्रियापदात बदल होत असेल तर त्या ठिकाणी आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो। दुसरा प्रकार जर बघायचा झाला तर कर्मणी प्रयोग। आता इथे कर्त्यानुसार क्रियापद बदललं, इथे आता कर्मणी म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदल, म्हणजे कर्माचा लिंग किंवा वचन जर बदलला तर त्यानुसार क्रियापदात बदल होतो। म्हणजे कर्माच्या लिंग, वचन यानुसार क्रियापदात बदल होत असेल तर त्याला आपण कर्मणी प्रयोग असं म्हणतो। म्हणजे कर्म बदलला,
कर्माचं लिंग किंवा वचन बदललं की क्रियापदात बदल होत असतो आणि म्हणून कर्माच्या तंत्रानुसार इथे क्रियापदात बदल होतो आणि म्हणून याला कर्मणी प्रयोग असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ केशवने सदरा खरेदी केला, इथे कर्म काय आहे? सदरा. सदरा खरेदी केला, काय खरेदी केला? सदरा. सदरा हे पुल्लिंग आणि म्हणून इथे खरेदी केला असं होईल. आता इथे कर्मामध्ये बदल झाला, केशवने विजार खरेदी केली, इथे विजार हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि म्हणून इथे पुल्लिंगी होता, केला हा क्रियापद आला, इथे स्त्रीलिंगी झाला तर इथे केली हा क्रियापद आला, म्हणजे इथे कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होतो आणि म्हणून केशवने सदरा खरेदी केला इथे पुल्लिंगी आहे म्हणून इथे केला क्रियापद आला, इथे विजार ते स्त्रीलिंगी आहे आणि म्हणून इथे केली हे क्रियापद आलं, म्हणजे कर्माच्या लिंगवचनानुसार इथे क्रियापदामध्ये बदल झाला. कमलने बक्षीस मिळविले, बक्षीस हे कर्म आहे, मग इथे कमलने बक्षीस मिळविले कारण बक्षीस हा एकच आहे म्हणजे एक वचन आणि इथे बघितलं आपण कमलने बक्षिसे मिळविली, कमलने बक्षिसे मिळवली, इथे बक्षीस एक वचन आहे, इथे बक्षिसे अनेक वचन आहे आणि म्हणून इथे वचनामध्ये बदल झाल्याबरोबर इथे क्रियापदामध्ये सुद्धा बदल झाला आणि म्हणून कर्माच्या लिंग वचनानुसार जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग होत असतो. इथे कर्माच्या तंत्रानुसार कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होतो आणि म्हणून याला आपण कर्मणी प्रयोग असं म्हणतो. तिसरा प्रयोग आहे भावे प्रयोग. भावे प्रयोगामध्ये कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदात बदल होत नाही. या प्रयोगामध्ये काय होतं? इथे पहिलं आपण पाहिलं कर्त्या कर्मणीमध्ये कर्मानुसार बदलतो, कर्तरीमध्ये कर्त्यानुसार बदल होतो, म्हणजे इथे कर्त्याचाही लिंगवचन बदलला किंबहुना कर्माचाही लिंगवचन बदलला तरी क्रियापदावर बदल होत नाही, क्रियापदात बदल होत नाही, क्रियापद जसं तसं असते आणि म्हणून कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे जर क्रियापदात बदल होत नसेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग होतो. म्हणजे कर्माचाही क्रियापदावर बदल होत नाही, कर्त्याचाही क्रियापदामध्ये काही बदल होत नाही आणि म्हणून कर्त्याचा आणि कर्माचा लिंगवचन जरी बदलला तरी क्रियापदामध्ये बदल होत नसेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग होतो आणि यामध्ये नेहमी क्रियापद जे असेल हे तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी व एक वचनी असते. भावे प्रयोगामध्ये जे क्रियापद आहे हे तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी व सदैव एक वचनी असते आणि म्हणून कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदावर बदल होत नाही, क्रियापदामध्ये बदल होत नाही. उदाहरणार्थ त्याने गोऱ्याला बांधले, इथे त्याने गोऱ्याला, गोरा पुल्लिंग आहे, आम्ही शेळ्यांना बांधले, शेळ्या अनेक वचन आहे, शेळ्यांना बांधले, इथे बदल झाला पण कर्मानुसारही बदल होत नाही, इथे कर्त्यानुसारही बदल होत नाही, म्हणजे इथे गोरा पुल्लिंग आहे, इथे शेळ्या स्त्रीलिंगी आहे पण क्रियापदामध्ये बदल झाला नाही, इथे त्याने, इथे आम्ही, इथे बदल झाला पण तरी मात्र इथे बदल झाला नाही. इकडे बघूया आपण तिसऱ्या उदाहरणात श्रीधर पंतांनी बैलांना बांधले, श्रीधर पंत पुल्लिंगी आहे, बैलांना अनेक वचनी आहे कर्म पण इथे क्रियापदात बदल झाला का? नाही, म्हणजे कर्त्याच्या आणि कर्माच्या नुसार क्रियापदामध्ये बदल होत नाही. इथे श्रीधरांच्या ठिकाणी आपण लक्ष्मी वापरली, लक्ष्मीने गाईला बांधले, ते बैल पुल्लिंग आहे, इथे श्रीधर पंत पुल्लिंग आहे, इथे ही स्त्रीलिंग आहे, ही पण स्त्रीलिंग आहे पण क्रियापदामध्ये बदल झाला का? नाही, आणि म्हणून इथे लक्ष्मीने गाईला बांधले या ठिकाणी चारही उदाहरणामध्ये जर बघितलं तर क्रियापदामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आणि म्हणून भावे प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदात बदल होत नाही. कर्त्याचं लिंगवचन जरी बदललं तरी मात्र क्रियापदात बदल होत नाही, त्यावेळी ते भावे प्रयोग होतो. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदामध्ये बदल होत नाही त्या ठिकाणी भावे प्रयोग होतो.
म्हणजे आता आपण बघितलं की प्रयोगामध्ये तीन प्रयोग आहेत, कर्तरी कर्मणी भाव। कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंगवचन व पुरुषाप्रमाणे क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्या ठिकाणी कर्तरी संभाव कर्तरी प्रयोग होतो। कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या लिंगवचन व पुरुषाप्रमाणे क्रियापदात बदल होतो तिथे कर्तरी प्रयोग होतो। कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदात बदल होतो। कर्म बदलला कर्माचं लिंग किंवा वचन बदललं तर क्रियापदामध्ये बदल होतो। म्हणजे कर्माच्या तंत्रानुसार क्रियापद बदलला आणि म्हणून इथे कर्तरी सॉरी कर्मणी प्रयोग झाला। भावे प्रयोगामध्ये मात्र कर्त्याच्याही लिंगवचनाप्रमाणे बदल होत नाही क्रियापदावर, कर्माच्याही लिंगवचनाचा क्रियापदावर काही परिणाम होत नाही। म्हणजेच कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदात बदल होत नाही, तो नेहमीच म्हणजे क्रियापद नेहमी काय असते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते। आणि या ठिकाणी म्हणजे कर्माच्या किंवा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदात